हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्ड ईव्हीएस 1 याचा 17 लेसन आपला क्लोथ अवर नेसेसिटी याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत, एक्सप्लेनेशन आणि एक्सरसाइजचे सुद्धा. तसेच ईव्हीएस 2 आणि मॅथ्सचे सुद्धा आहेत, चॅनलवरती अपलोडेड आहेत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओ शोधत बसायची गरज नाही. फर्स्ट क्वेश्चन आहे क्लोथ्स अवर नेसेसिटीमध्ये, राईट द नेम्स ऑफ दोज ऑब्जेक्ट्स इन द लिस्ट बिलो दॅट यू वुड लाईक टू ओन. म्हणजे पहा, खाली ह्या वस्तू दिलेल्या आहेत तुम्हाला, तुम्हाला यातल्या कोणत्या वस्तू स्वतःकडे हव्यात वाटतात ते लिहायचं आहे. आता तुम्ही काहीही लिहू शकता, यातल्या कोणत्या हव्यात त्या तुम्ही लिहू शकता, सगळ्या लिहू शकता, पाच लिहू शकता, सहा लिहू शकता, कितीही लिहू शकता. मी इथे काय आन्सर बघा, आधी सगळ्या बघून घ्या, यातलं तुम्हाला कोणत्या हव्या अशा वाटतात, प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं येऊ शकतं. मी इथे तुम्हाला साधारण एक पॅटर्न दिलेला आहे आन्सरचा, वॉटर बॉटल, बॉल, लॅपटॉप, फ्लॉवर पॉट, टिफिन बॉक्स आणि बायसिकल, या गोष्टी एखाद्याला वाटत असतील माझ्याकडे हव्यात, ह्या लिहिल्या. दीज ऑब्जेक्ट्स आय वुड लाईक टू ओन, हे ऑब्जेक्ट्स मला स्वतःकडे ठेवायला आवडतील किंवा स्वतःकडे असावेत असे वाटतात. बरोबर, बघा, वॉटर बॉटल लिहिलंय, बॉल, लॅपटॉप, फ्लॉवर पॉट, टिफिन बॉक्स, बायसिकल, दीज ऑब्जेक्ट्स आय वुड लाईक टू ओन, हे सगळे ऑब्जेक्ट्स मला स्वतःकडे असावे असे वाटतात. आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय, त्याच्याच खाली विचारलंय, विच ऑफ दीज ऑब्जेक्ट्स विल यू यूज युअर सेल्फ, यातले तुम्ही जे चॉईस केलेत त्यातले तुम्ही स्वतःसाठी कोणते युज कराल. बघा, आपण लिहूया इथे, बघा, सेकंड क्वेश्चन आहे हा, फ्रॉम अबाऊ ऑब्जेक्ट वॉटर बॉटल, बॉल, बायसिकल, टिफिन बॉक्स यूज फॉर माय सेल्फ. फ्रॉम अबाऊ ऑब्जेक्ट वॉटर बॉटल, बॉल, बायसिकल, टिफिन बॉक्स यूज फॉर माय सेल्फ, माझ्यासाठी मी हे वापरेन. तुम्हाला जे वाटतात ते तुम्ही लिहायचं आहे. हे इथल्या वस्तूंची नावं तुमची वेगळी येऊ शकतात, पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. सेकंड आहे, मेक अ नोट ऑफ अ क्लोथ्स यू वुड चूज टू वेअर ऑन अ ट्रेडिशनल डे. ट्रेडिशनल डेला तुम्ही काय घालाल याच्यावरती एक नोट बनवायची आहे. बघा, इथे पण प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं. मी एक आन्सर दिलेला आहे, ऑन ट्रेडिशनल डे आय वुड लाईक टू वेअर अ नऊवारी साडी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची ट्रेडिशनल साडी जी आहे नऊवारी, ती नेसायला नक्कीच आवडते. ऑन ट्रेडिशनल डे आय वुड लाईक टू वेअर नऊवारी साडी ऑफ महाराष्ट्र. आणि एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, बघा क्वेश्चन काय आहे विचारलेला, नेम द नेम ऑफ सम स्टेट्स आर गिवन इन अ टेबल बिलो, राईट द नेम्स ऑफ फॅब्रिक्स ऑर गारमेंट्स दे आर फेमस फॉर. काही काही तुम्हाला स्टेटची नावं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये कोणतं गारमेंट किंवा कोणतं फॅब्रिक फेमस आहे ते लिहायचं आहे. बघा, महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी, धोतर, महाराष्ट्र नऊवारी साडी, धोतर. गुजरात, घागरा चोली किंवा चनिया चोली. पंजाब, सलवार सूट, पटियाला. ओडिसा, संबलपुरी साडी, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. वेस्ट बंगालला लुंगी आणि कर्नाटक सिल्क साडी. परत एकदा बघा, महाराष्ट्र नऊवारी साडी, धोतर, गुजरात घागरा चोली, चनिया चोली, पंजाब सलवार सूट, पटियाला, ओडिसा संबलपुरी साडी, वेस्ट बंगाल लुंगी आणि कर्नाटक सिल्क साडी. पहा, याच्यामध्ये तीनच क्वेश्चन होते, तिन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण देऊन झालेले आहेत. या लेसनचे क्वेश्चन आन्सर इथेच संपलेले आहेत.